19 पर्यंत मी करेन. अहो कशाला, नोटबंदी केली होती, तुमच्या लक्षात तरी आहे? आता नोटबंदी केल्यानंतर रडून काय बोलले होते? मुझे सिर्फ कितने दिन दो, 100 दिन दो. त्या तारखेपासून तुम्ही 1 एप्रिल पर्यंत जर का दिवस मोजले तर जवळपास 2700 पेक्षा जास्त दिवस झाले. मोदीजी, नोटबंदी नंतर तुम्ही जे काय करणार होतात, अगर मैंने कुछ किया नहीं तो आप जो बोलेंगे, जहां बोलेंगे, जो सजा देंगे, मुझे मंजूर है. आता संपूर्ण जनता तुम्हाला हीच सजा देणार आहे की आपकी बार तडी पार. आता जा तुम्ही. आणि म्हणून सगळीकडे ते फिरतायत. बाकी काहीच केलं नाही, राम मंदिर केलं. जिथे जात आहेत तिकडे राम 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 करतायत. मला विचारलं काही पत्रकारांनी की तुमच्यावरती जय भवानी बोलायला बंदी घातली, पण ते तर म्हणतात की रामाचा प्रचार करतायत. म्हटलं ते प्रचार नाही करत. मराठीमध्ये एक ते मागे पिक्चर आलं होतं, त्याच्यामधलं एक गाणं आहे, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. असं सगळीकडे फिरतायत, राम 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 चाललो बरं राम राम. असं मोदी आणि शाह फिरतायत. म्हणून तर महाराष्ट्रात एवढ्या वेळा येत आहेत. मुंबई गोव्याचा जो रस्ता झाला का पूर्ण? कधी होणार? 3000 सालापर्यंत तुम्हाला देतो बघा, तोपर्यंत तुम्ही मला मत द्या. 3000 साली असं काही गुळगुळीत करेन की तुम्ही नुसतं मुंबईत नुसतं उभे राहिलं तरी ऑटोमॅटिक सरकून कोकणात याल. आणि कोकणात ना थेट चंद्रावरती पूल बांधून देतो तुम्हाला, पण ते 3025 साली. आणि इकडेच आपण फसतो. आता अशी ते जे काय आगडबंब वचनं आणि आश्वासनं देत आहेत, जसं मी तुम्हाला सांगले मी चंद्रावरती पूल बांधून देतो. चला, मला सगळ्यांना विचारायचं आहे, कोणा काय कोणाची तयारी चंद्रावरती पूल बांधून द्यायची? काँग्रेस राष्ट्रवादीची पण लोक आहेत, देताय का? हा, मी देतो. मग तुम्ही विचार काय करता? अरे माहिती आहेत हा पूल होणार नाहीये, ही लोक पण नाही बोलत आहेत, पण मग मत देऊन बघायला काय हरकत आहे? केला तर हे असंच चाललंय. 14 साली सुद्धा ते रुपये तुम्हाला देतो. प्रत्येकाच्या हर घर नल से जल, नल तरी आले का? अनेक ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे. काही ठिकाणी जसं शिवसेना प्रमुख सांगायचे की एक उमेदवार प्रचाराच्या सभेत बोलला की मला निवडून द्या, मी घराघरात नळ देईन. लोक खुश झाले, कारण सगळ्या माता भगिनी लांब जायच्या घागरी घेऊन आणि पाणी भरून यायच्या. घराघरात नळ येणार असेल तर का नाही द्यायचं? दिलं लोकांनी, समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला निवडून दिलं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, लोक चुळबुळ करायला लागली. अरे आता गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे. मग ते गेले त्याच्या घरी. अरे काय म्हणताय गाववाल्यानो, कशासाठी आलात? नाही तुम्ही ते निवडणुकीत बोलला होतात बघा. काय बोललो होतो? नाही घराघरात नळ. आणि मग? नाही तो नळ पाहिजे. अच्छा नळ पाहिजे. मग त्याने हाक मारली, जा रे राजू, म्हणजे आपले राजू माळी कुठे गेले, जा बॉक्स जा जर घेऊन ये. मग राजू माडी घेऊन आले बॉक्स. मग हे बुवा बसले होते तिकडे, घ्या, प्रत्येकाच्या हातात एक एक तोटी दिली नळाची. चलो हे काय, मी काय बोललो होतो? घराघरात नळ. मी पाणी नव्हतो बोललो, नळ बोललो होतो. घ्या नळ, घ्या आणि बसा फिरव्यात चाव्या. हे असे सगळे थापा मारणारी लोक. आणि ही नुसती थापाड्यांची फौज नाही आहे, ही गद्दारांची फौज नाही आहे, ही दहशतवाद्यांची टोळी आहे. JED, इन्कम टॅक्स, CBIच्या माध्यमातून त्यांचा दहशतवाद सगळीकडे चाललेला आहे. अगदी GST च्या वेळेला सुद्धा टॅक्स टेररिझम, कर दहशतवाद. म्हणजे मेहनत करतायत, त्यांना असं काही पिळायचं की जरा कुठे काही चूक झाली सरळ उचलायचं आणि तुरुंगात टाकून द्यायचं. हे इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही GST मध्ये सुद्धा बदल करणार, करून दाखवणार. आणि विनायकजी, तुम्ही जे बोललात ना, तुम्हाला मुंबई नवी मुंबईमध्ये कशासाठी काय, काजूसाठी पाहिजे, आंब्यासाठी पाहिजे? दुर्दैव आपलं की मी मुख्यमंत्री असताना एक करोनाचं संकट आलं, त्याच्यामध्ये 2 वादळं आली, संपूर्णपणे मी त्याच्यामध्ये अडकून राहिलो. पण त्याच्यात अडकलो नसतो तर आज तुमच्या या मागण्या राहिल्या नसत्या. ते स्वप्न सत्यामध्ये मी तुम्हाला आणून दाखवलं असतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. अगदी महाराष्ट्रामध्ये कुठेही गेला तर मी जाहीर सभेत विचारतो की 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची माफी, माफी नाही मुक्ती,
ही जी मी केली होती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? सगळे सांगतात मिळाली. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी 50,000 रुपये आम्ही द्यायला सुरुवात केली होती. यांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि ती खोळंबून टाकली. आता तुम्हाला मी विचारतो, किनारपट्टीवरती जेव्हा 2 वादळं धडकली होती तेव्हा जी काय आपत्कालीन मदत केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती हे मला तुम्ही सांगा. होती की नव्हती? अगदी चिपळूणमध्ये सुद्धा मी आलो होतो, अगदी किनाऱ्यावरती सुद्धा गेलो होतो. याचा अर्थ असा की जे होणार नाही चंद्रावरती पूल करेन, घराघरामध्ये आणखीन काहीतरी करेन असं वेडवाकडं मी बोलत नाही. जे होण्यासारखं असेल तेच बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो. आणि म्हणून तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत, एक 10 वर्षाच्या थापा ही मोदी गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला मी माझं वचन, जे मी वचननाम्यात दिलं ते मी करून दाखवणार. तुमची निवड तुमच्याकडे. उद्धव ठाकरेंचं वचन तुम्हाला महत्त्वाचं आहे का मोदीची गॅरंटी? हे महाराष्ट्राने उत्तर द्यायचं आहे. आणि यांची गॅरंटी तुम्हाला माहिती आहे, यांची गॅरंटी म्हणजे अशी, मगाशी जे मी बोललो ना, एक अकेला सप्पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, सगळे भ्रष्टाचाऱ्यांची फौज घेऊन हे आपल्यावरती चाल करून येत आहेत.